नाशिक मधून समोर येते. नाशिकच्या मालेगाव मध्ये 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि या संदर्भातील अधिक सविस्तर वृत्त आपण पाहूयात. तर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून काल उशिरा आलेल्या रिपोर्ट्समध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय. तर काल सकाळी ज्या रुग्णाचा मृत्यू झाला त्याचेही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच त्याच्या पार्थिवावरती अंत्यविधी केले जाणार आहेत. तर इतर 4 कोरोनाबाधित रुग्णांवरती मालेगावमधल्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1 7 कोरोनाबाधित रुग्ण असून यातील एकाचा मृत्यू झालाय. तर नाशिकच्या मालेगावमध्ये संचारबंदी अधिक कडक करण्यात आली असून 12/12 पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलाय. रुग्णालय, मेडिकल आणि फळ विक्री वगळता शहर बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र नागरिकांची गर्दी या ठिकाणी कायम असल्याचं सध्याही दिसून येत आहे. दरम्यान मालेगावमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. राज्यामध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणजे मालेगाव. आता पहिल्यांदाच एकाच वेळी या ठिकाणी 5 रुग्ण सापडले आहेत आणि एकाचा मृत्यूही या ठिकाणी झालेला आहे. मालेगावातल्या वर्दळीच्या परिसरामध्ये आपण आहोत. खरं म्हणजे रात्रीच पोलिसांनी या ठिकाणी कर्फ्यू जाहीर केलेला आहे. मात्र असं असताना या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसते. या बाजूला जर आपण बघू शकतो तर कर्फ्यू सदृश्य कुठलीही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजूनही विकल्या जात आहेत आणि खरं म्हणजे जीवनावश्यक वस्तूसुद्धा या ठिकाणी बंद कराव्या असं सांगितलं आहे. मात्र भाजीची दुकानं, अगदी छोटी छोटी दुकानं, पानटपरी, न्हावीची दुकानंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे एक मोठा धोका अजूनही या ठिकाणी मालेगाववर आहे असं म्हणायला हरकत नाही. जर मालेगावात अजून कोरोना पसरला तर येत्या काळामध्ये फार मोठं संकट निर्माण होऊ शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, मालेगाव. Thank you.